नमस्कार, VKB मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. बांगलादेशातून ट्रेनद्वारे होत असलेल्या मानव तस्करीवर ATS व गुन्हे शाखेचा छापा. 9 महिलांसह एक पुरुष गुन्हे शाखेच्या ताब्यात. गुंठेवारी वाढीव शुल्क विरुद्ध भाजपचे आंदोलन. 6 झोन मध्ये निवेदन देऊन गुंठेवारी GR रद्द करण्याची केली मागणी. आणि शुल्लक कारणावरून रामबाग परिसरात सामाजिक कार्यकर्त्याची हत्या. हत्या करणारे 4 आरोपी अल्पवयीन. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. बांगलादेशातून मोठ्या प्रमाणावर मानव तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळताच ATS व गुन्हे शाखा पथकाने स्थानिक रेल्वे स्टेशनवर मंगळवारी रात्री छापेमार कारवाई केली. या कारवाई दरम्यान 9 महिलांसह एका पुरुषाला गुन्हे शाखेने आपल्या ताब्यात घेतले आहे. गुप्तचर विभागाकडून ATSला हावडा अहमदाबाद एक्सप्रेसने मानव तस्करी होत असल्याची माहिती देण्यात आली होती. इंजिनाच्या मागच्या कोचमध्ये काही महिला व पुरुष बसलेले असून त्यांचा फोटोही ATSला पाठविण्यात आला होता. रात्री 10 सुमारास पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा अधिकारी चिन्मय पंडित यांच्या उपस्थितीत ATS व गुन्हे शाखेच्या पथकाने नमूद ट्रेनवर छापा मारला व सांगितलेल्या कोचची तपासणी केली असता 9 महिला, ज्यात 2 तरुण युवती व एका पुरुषाचा समावेश होता, या सर्वांना ताब्यात घेऊन गुन्हे शाखेत आणण्यात आले. पकडण्यात आलेल्या महिलांसोबत 5 लहान मुलंही असून हे सर्व लोक 22 नोव्हेंबर रोजी ट्रेनमध्ये बसले होते. या सर्वांची चौकशी करण्यात आली असता त्यांनी सांगितले की दलालाच्या मदतीने त्यांनी सीमारेषेत प्रवेश केला व तिथून हावडा पोहोचल्यानंतर त्यांना सुरतला नेण्यात आले होते. या सर्व महिलांना इतर कामांसोबत वेश्या व्यवसायासाठी आणण्यात आले असून केवळ आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्या या कामाला तयार झाल्याचं गुन्हे शाखा अधिकारी चिन्मय पंडित यांनी सांगितले. तसेच या सर्व लोकांजवळील कागदपत्रे बनावट असून या संदर्भात अधिक तपास सुरू आहे. ज्या लोकांनी यांना सीमारेषा पार करण्यास मदत केली आहे अशा लोकांची माहितीही गुन्हे शाखेकडे आली असल्याचं पंडित यांनी सांगितलं. प्राथमिक दोषी आढळलेल्या 3 लोकांवर गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवा दिवशी आम्हाला आमचे माननीय CP सर, श्री अमितेश कुमार सर आणि जे महाराष्ट्र ATSचे प्रमुख आहेत अग्रवाल सर, यांनी ह्यांच्याकडे इन्फॉर्मेशन होती की काही लोक हावडा सुरत या ट्रेनने प्रवास करतायत आणि त्यांचे जे क्रेडेन्शियल्स आहेत ते थोडेसे डाऊटफुल आहेत आणि ते बांगलादेशी असण्याची शक्यता आहे. तर या इन्फॉर्मेशनवरनं नागपूर ATS आणि नागपूर क्राईम ब्रांच आम्ही संयुक्त विद्यमाने जेव्हा ट्रेन इथे थांबलेली होती त्यावेळी डब्यात जाऊन तपासणी केली आणि साधारण 10 महिला आणि 1 पुरुष असे आम्हाला त्यामध्ये डाऊटफुल संशयित व्यक्ती सापडल्या. त्यांना आम्ही नंतर बाहेर काढून त्यांच्याकडे चौकशी केली. पूर्ण रात्रभर त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की कुणाकडेही म्हणजे जे डॉक्युमेंट्स असतात की आपले एखादी नॅशनॅलिटी प्रूव्ह करण्याची जे डॉक्युमेंट्स असतात, आधार कार्ड किंवा हे आहेत, ते प्रॉपर नाही आहेत. आणि ज्यांच्याकडे आहेत ते देखील आम्ही व्हेरीफाय केले तर त्याच्यात ते रेकॉर्ड्स नॉट फाऊंड असं देखील आलं. तर या ह्याच्यानंतर आमचा संशय बळावला आणि त्यानंतर आम्ही त्यांचे स्टेटमेंट्स वगैरे घेतले तर त्यात असं आम्हाला लक्षात आलं की या ज्या 10 महिला होत्या त्यापैकी 2 ज्या महिला आहेत त्या डेफिनेटली त्यांना सुरतला त्या जाणार होत्या आणि सुरतला तिथे त्यांना वेश्या व्यवसायामध्ये त्यांना म्हणजे त्यांचा वापर केला जाणार होता. आणि त्यांच्या मोबाईलमध्ये काही आम्हाला असं मटेरियल देखील सापडले की जे ह्याला सपोर्ट करते. बाकी देखील लोकांचे आम्ही अजूनही चौकशी करत आहोत आणि आता आम्ही हे प्रपोजल पुढे पाठवून जो आपली आमची स्पेशल ब्रांच असते त्यांच्यामार्फत परराष्ट्र मंत्रालयाशी पत्रव्यवहार करून ह्यांचे जे क्रेडेन्शियल्स आहेत ते बांगलादेश एम्बॅसीकडनं चेक करणार आहोत. ह्या सर्व जे 10-11 लोकं आहेत ही सर्व संशयित पीडित व्यक्ती आहेत आणि ज्या लोकांनी ह्यांना बांगलादेश बॉर्डर क्रॉस करायला मदत केलेली आहे अशा लोकांचे देखील काही डिटेल्स आमच्या हाती लागलेले आहेत आणि जे रिसिव्हर्स आहेत त्यांचे देखील काही डिटेल्स लागलेले आहेत. तर अशा या 3 व्यक्तींवरती आता प्राथमिक चौकशीमधनं जे बाहेर आलं त्या 3 व्यक्तींवरती आम्ही गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये जो इमॉरल ट्रॅफिक प्रिव्हेन्शन ॲक्ट आहे
आणि आयपीसीचे काही कलम आहेत 420 438, कारण त्यांचे जे आधार कार्ड्स होते ते पण फेक आधार कार्ड्स आहेत, तर अशा कलमांच्या अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. राज्य शासनाद्वारे गुंठेवारी नियमितीकरण शुल्क 56 रुपयांवरून 168 रुपये केल्यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. या शुल्क वाढीवरून भाजपने शहरातील 6 झोनमध्ये निवेदन दिले व राज्य शासनाचा पुतळा जाळून गुंठेवारी GR रद्द करण्याची मागणी केली. जे लेआउट 2001 मध्ये नियमित करून 56 रुपये असा रेट लावला होता, त्यानंतर आपली तिजोरी भरण्याचा आणि पैसे लागले तर केंद्र सरकारला मागायचं, आपली तिजोरी भरण्याकरता या लोकांना त्या गुंठेवारीचा विकास. गुंठेवारी योजनेअंतर्गत नागपूर सुधार प्रन्यासच्या वतीनं करण्यात आलेल्या नियमितीकरणाला घेऊन उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी सुरू आहे. काही प्रकरणात नियमांना धारेवर धरून नियमितकरण व प्लॅन मंजूर झाल्यामुळे चौकशीला सुरुवातही झाली आहे. एकीकडे न्यायालयीन भानगडीत गुंठेवारी प्रकरण अटकल असून दुसरीकडे राज्य शासनाद्वारे नियमितकरण शुल्क 56 रुपयांवरून 168 रुपये करण्यात आला आहे, ज्याच्या विरोधात भाजप रस्त्यावर उतरली असून गुरुवारी भाजपने गुंठेवारी GR रद्द करून जुने नियम लागू करण्यासाठी निवेदन दिले. काही दिवसांपूर्वी भाजपने हे वाढीव शुल्क लवकरात लवकर कमी करण्याचा इशारा दिला होता, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असे भाजपच्या वतीने सांगण्यात आले होते. त्यानुसार गुरुवारी भाजपने राज्य सरकार विरुद्ध आंदोलन करून राज्य सरकारचा पुतळा जाळला. या आंदोलनाला मोठ्या संख्येने भाजप नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार कृष्णा खोपडे म्हणाले की राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यामुळे NIT ने आपली दुकानदारी पुन्हा सुरू केली जी आम्ही बंद केली होती. आम्ही दुकानदारी बंद केली होती, परंतु हे सरकार आल्यानंतर यांनी पुन्हा NIT ले जिवंत केलं आणि पुन्हा या काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेवाल्याची दुकानदारी सुरू झाली. आणि म्हणून हा काळा GR रद्द व्हावा त्यासाठी नागपूर शहराची जनता आणि भारतीय जनता पक्षाने एक शॉर्टकट नोटीस मध्ये मागच्या वेळेस आम्ही मोर्चा काढला. या नागपूर शहराचे 25,000 लोक त्या मोर्चामध्ये सामील झाले होते. आणि म्हणून जोपर्यंत हा काळा GR रद्द होत नाही, आम्ही वाट पाहत होतो का नागपुरात अधिवेशन उद्धव ठाकरेंनी घ्यावं, परंतु उद्धव ठाकरे सरकार हे कायद्याच्या नियमाचे उल्लंघन करत आहे. या नागपुरात अधिवेशन होऊ नये म्हणून त्यांची अशी भूमिका आहे. आणि तुम्ही पाहत असाल लगातार या राज्यामध्ये, या शहरामध्ये, या 2 वर्षामध्ये 1 रुपया विकासाच्या नावावर यांनी दिला नाही. उलट या सरकारले काल 2 वर्ष झाले. या सरकारले अगर बक्षीस अगर द्यायचे असेल तर भ्रष्टाचारामध्ये सगळे मंत्री फसल्या यांले याच्यात बक्षीस आपण दिलं पाहिजे. आपण 4 दिवस अगोदर अगर एक आदेश अगर सरकारच्या अगर पहिला असेल यांले पेट्रोलवर GR पेट्रोलवर व्हॅट कमी करण्याची चिंता नाही आहे. 1 लिटर पेट्रोल डिझेलवर हे सरकार 50 रुपये टॅक्स घेते. 50 रुपये भारतीय जनता पक्षाच्या देशातल्या सगळ्या राज्यांनी व्हॅट कमी केलं पेट्रोल डिझेलवर. पंजाब सरकार काँग्रेसच्या तिथं त्यांनी कमी केलं, परंतु या राज्य सरकारने तेही सुद्धा कमी केलं नाही. आणि 4 दिवस आता विदेशी दारूवर 50% त्यांनी त्याच्यावर चार्ज कमी केला. आता ते घरोघरी दारू देणार आहे का मालूम नाही. 1000ची बॉटल आता 500 रुपये भेटणार आहे, 500ची 250 रुपये दारूची बॉटल भेटणार आहे. नागपूर शहरातील हत्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून गुरुवारी पहाटे त्यात आणखी एक हत्येची भर पडली. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव सुनील जवादे असून ते रामबाग परिसरातील सामाजिक कार्यकर्ते होते. इमामवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील जवादे यांची हत्या करणारे आरोपी हे अल्पवयीन असून यातील 2 आरोपी शिक्षण घेत आहेत तर उर्वरित 2 शिक्षणाकडे पाठ फिरवली आहे. ही मुलं दारू सिगारेट पिऊन येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची चकल्लस करत होते. असेच एकदा चकल्लसबाजी करत असताना सुनील जवादे यांनी त्यांना टोकलं व योग्य पद्धतीने वागण्यास सांगितलं. नेमका याच गोष्टीचा राग मनात धरून या 4 आरोपींनी पहाटेच्या वेळी जवादे यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला.
त्यात जवादे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पोलिसांनी या चारही आरोपींना आपल्या ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू केली असल्याची माहिती ACP गणेश बिराजदार यांनी दिली. क्षुल्लक कारणावरून एका सामाजिक कार्यकर्त्याची हत्या झाल्याने रामबाग परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांनी मध्यस्थी करून वातावरण शांत केले. माजी गृह राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील हे राज्य सरकारच्या कोरोना विरुद्धच्या उपाययोजनांमध्ये मिळालेले अपयश बद्दल पत्र परिषदेत बोलत होते. तसेच राज्य सरकारचे नियोजन शून्य कारभार असून त्यांचा वेळ काढू धोरणामुळे, ढिसाळपणामुळे, भ्रष्टाचारामुळे त्यांना या अपयशाला सामोरे जावे लागले, असे पाटील यावेळी म्हणाले. आज आपण बघतो की सगळ्या क्षेत्रामध्ये, आजची पत्रकार परिषद ही तर कोरोना विरुद्धच्या त्यांच्या उपाययोजनामध्ये आलेलं त्यांना अपयश हा होता, पण सर्व क्षेत्रामध्ये आज राज्यामध्ये कोणीही समाधानी नाही आहे, शेतकरी नाही आहे. मला मी जितकं फिरतो तिथे सगळ्या लोकांना ज्या कोरोनामध्ये स्वतःच्या खिशाला झळ पोचून राज्य सरकार म्हणून जी जबाबदारी राज्याची होती, विशेषतः दुसऱ्या लाटेनंतर किंवा लाटेमध्ये जितका खर्च सर्वसामान्यांचा परिस्थिती नसताना कर्ज काढून करावं लागलं, अशा सगळ्या वेळी सरकार म्हणून सरकारची जी रिस्पॉन्सिबिलिटी ती करण्यामध्ये सरकार कमी पडलं. म्युकर मायकोसिसमध्ये प्रत्येक रुग्णाचे 3 ते 5 लाख रुपये खर्च झाले. एम्पोटेरिसिन बी असेल किंवा किटाकोनाज हॉल असतील असे सगळे ड्रग्स आणि ENT सर्जन्स कुठेही आपल्याला सरकारी दवाखान्यामध्ये मनुष्यबळाचा पुरवठा जो स्पेशलाइज लागतो तो कुठेही दिसत नव्हता. महिना महिनाभर लोकांच्या शस्त्रक्रिया लांबत होत्या. या सगळ्यामध्ये केवळ आणि केवळ परिस्थिती असताना सुद्धा आणि नसताना सुद्धा पेशंटला कुठेतरी राज्य सरकारच्या नियोजन शून्य कारभारामुळे, वेळ काढू धोरणामुळे, ढिसाळपणामुळे, भ्रष्टाचारामुळे त्यांना या सगळ्या गोष्टींना सामोरा जावं लागेल. मला असं वाटतं की ST कर्मचाऱ्यांचा संप हा अतिशय योग्य आहे. एखाद्या मंडळ असो की महामंडळ असो, कुठेतरी व्यवस्थेमध्ये मी जर काम करतो तर मी समान काम बाकीच्यांचं सारखं करत असेल आणि निमशासकीय एखादं महामंडळ असेल तर मला पूर्ण अधिकार आहे की माझं पेमेंट माझ्या 1 तारखेला झालं पाहिजे. मला पूर्ण अधिकार आहे की मला जर असं वाटते की शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे मला सगळे बेनिफिट्स मिळाला पाहिजे कारण मी काम करतो, तो सुद्धा काम करत असताना त्या व्यक्तीचा अधिकार आहे. विलिनीकरणासाठी राज्य सरकारने अतिशय हलगर्जीपणाचं धोरण अवलंबलं. त्यांना कुठेतरी चर्चेलाच पहिले बोलवलं नाही. असं वाटत होतं की कदाचित या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे की नाही, इथपासून सुरुवात होते. आदरणीय सदाभाऊ खोत आणि आमचे गोपीचंदजी पडळकर सतत त्यांच्या खांद्याला खांदा देत काम करतात आहेत. आमचे विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीससुद्धा त्यांच्यासोबत चर्चा करून मध्यस्थ कसे करता येईल आणि त्यांच्या पदरात जास्तीत जास्त कसं पाडता येईल यासाठी प्रयत्नशील आहे. मला असं वाटतं की आता सध्याची स्थिती काय आहे, तुम्ही मला सांगितलं की कदाचित काल असं मी ऐकत होतो की 24,000 की हा की सॅलरी बेसिक सॅलरीमध्ये घसीव वाढ दिलेली आहे. आता कुठेतरी आंदोलनकर्त्यांच्या नेत्यांमध्ये आणि त्यांच्यामध्ये काउन्सिलिंग होणं, त्यासोबत त्यांची चर्चा होणं आणि कुठेतरी तोडगा निघणं, प्रत्येक आंदोलनाला काही ना काही तोडगा निघतोच, त्यामुळे ह्याच्यामध्ये सुद्धा जर समन्वयाने जर तोडगा निघत असेल तर ते अधिक बेटर होईल. तुटेल असं वाटत नाही. आता मला आजची परिस्थिती माहीत नाही, पण आंदोलनामध्ये जे पदरात पडतं ते घेऊन पुढे जायला पाहिजे. पण हा अधिकार आंदोलनकर्त्यांचा आहे. आपण अनेक लोकांनी राज्यामध्ये अनेक आंदोलनं अशी प्रदीर्घ काळापर्यंत चाललेली बघितलेली आहेत. शेवटी माझं समाधान झालं पाहिजे आणि समाधान करण्यामध्ये राज्य शासन जर पूर्ण पडत नसेल, यश मिळत नसेल तर कदाचित हा त्यांचा कमीपणा आहे राज्याकडे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक कल्याण मंत्री नवाब मलिक यांनी गुरुवारी परमबीर सिंग यांच्यावर निशाणा साधला. म्हणाले की मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांना न्यायालयाने फरार घोषित केल्यानंतर ते शेवटी समोर आलेच. खंडणीच्या आरोपाखाली असलेले भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी परमबीर सिंग अनेक महिने बेपत्ता झाल्यानंतर गुरुवारी मुंबईत परत आले. मलिक यांनी पत्रकारांना सांगितले की सिंग आज मुंबईत हजर राहिल्याने दिसून येते की त्यांना फरार घोषित करणे किती आवश्यक होते. परमवीर सिंग यांनी अनिल देशमुख साहेबांवर खोटी तक्रार करून की 100 कोटी वसुलीचा टार्गेट देण्यात आला होता असा आरोप केला.
आरोप केल्यानंतर अनिल देशमुख साहेबांनी राजीनामा दिला. चांदीवाल कमिशन गठित करण्यात आला या प्रकरणाच्या चौकशी करण्यासाठी. हंग मंग कोर्टात जाऊन सीबीआयकडे हे सगळं तपास दिलं पाहिजे. सीबीआयकडे गेलं, थडकाफडकी सीबीआयने दिल्लीमध्ये गुन्हा दाखल करून घेतला. सीबीआय आणि ईडीच्या माध्यमातून देशमुख साहेबांना अटक करण्यात आली, पण अजून कुठलेही पुरावे कमिशनकडे किंवा कोर्टाकडे, वाजेकडून किंवा परमवीरकडून कुठलेही पुरावे सादर करते आले नाही. म्हणजे राजकीय हेतूने हे सगळ्या कारवाई झालेली आहे. निश्चित रूपाने देशमुख साहेब न्यायालयीन लढा लढणार आहे, ते निर्दोष आहे आम्ही सिद्ध करू. पण परमवीर सिंग मे महिन्यापासून हे फरारी होते. पोलीस खात्याने त्यांना फरारी घोषित केल्यानंतर ते सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टात त्यांनी दाद मागितला की माझ्या जीवाला धोका आहे, मला अटक होऊ शकते, आम्हाला वाटते जे मुंबईचे कमिशनर होते त्यांना जीवाला धोका वाटते, हे कोणीही स्वीकारणार नाही. निश्चित रूपाने त्यांच्यावर 5 गुन्हे दाखल आहे. गोरेगाव, मरीन ड्राईव्ह, कोपरी पोलीस स्टेशन, ठाणे, ठाणे नगर पोलीस स्टेशन, बाजारपेठ पोलीस स्टेशन, त्याच्यातले 4 गुन्हे हे खंडणीचे आहे. एक गुन्हा हे कनिष्ठ अधिकाऱ्यांना फसवण्याचं आहे, त्यांच्या ऐकत नसताना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. म्हणजे जो पोलीस कमिशनरच्या पदावर होता आणि पदावर बसून खंडणी वसूल करत होता, लोकांसमोर आल्यानंतर गुन्हा दाखल झाला, लपून राहिले, फरारी घोषित झाल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि अटक करू नये असा आदेश त्यांनी मिळवलेला आहे. निश्चित रूपाने या देशाचे कायदे कुणालाही कुठलेही संरक्षण देत नाही. कायदेपेक्षा कोणी मोठा नाही. न्यायालयीन लढा असेल तर निष्पक्ष कारवाई करण्यासाठी जे काही शक्य होईल ते करतील, पण फरारी घोषित केल्यानंतर आज ते समोर आलेले. निश्चित रूपाने पोलीस कुणावर अन्याय करणार नाही, पण जे कोणीही गुन्हा केला असेल ते त्यांनाही पोलीस सोडणार नाही, सरकार सोडणार नाही, त्यांच्यावर कारवाई होतील. आणि फरारी घोषित केल्याशिवाय ते समोर येत नव्हते, आता हे स्पष्ट झालेलं आहे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक, नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये राहून मराठी येत असताना देखील इंग्रजीत संचालन करणाऱ्यांना टोकत यवतमाळ येथे आयोजित एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मराठी भाषेचे जोरदार समर्थन केले. तसेच इंग्रजी भाषेत बोलण्यापेक्षा इंग्रजांवर राज्य करता आले पाहिजे असा सल्ला सुद्धा यावेळी कोश्यारी यांनी जनतेला दिला. तो ये बोल रहे थे कि हमारी मराठी ये जरूरी होनी चाहिए, और मुझे ये लगता है कि जब मैं महाराष्ट्र में आया, मुझे विश्वविद्यालय के फंक्शंस में बुलाया गया, कार्यक्रमों में, कन्वोकेशन में, तो मैंने देखा कि वहाँ संचालन अंग्रेजी में हो रहा है. तो मैंने डांटा
काउंसलर हो तो थोड़ा डांटना भी पड़ता है, नहीं तो कैसा काउंसलर है, तो क्या रहे के सहल है। तो पता नहीं संजय साहब डांटते थे कि नहीं, तो मैंने कहा तुम मराठी नहीं जानते हो क्या, मराठी है विश्वविद्यालय के लोग संचालन मराठी में न करके अंग्रेजी में करें, वाइस चांसलर मराठी होकर के महाराष्ट्र में होकर मराठी में न करके अंग्रेजी में बोले। वाइस चांसलर बहुत बार दूसरे प्रदेशों से भी आते हैं, क्योंकि जो अच्छे प्रदेश होते हैं वो कोशिश करते हैं कि अन्य प्रदेश ही नहीं बल्कि देश से बाहर से भी अगर अच्छा वाइस चांसलर आए तो उसका स्वागत करते हैं। तो मैंने कहा वो अगर अंग्रेजी बोले, तुम्हारा चीफ गेस्ट अंग्रेजी हिंदी नहीं जानता मराठी नहीं जानता, वो अंग्रेजी बोले तब क्या, हम अंग्रेजी के विरोधी थोड़ी ना, इसे नहीं तो कॉलेज स्कूल क्यों चलाते विजय जी यहाँ पर है? वो तो क्या है हिंदी प्रसारक मंडल, हिंदी प्रसारक मंडल के अध्यक्ष होते अंग्रेजी मीडियम शुरू करके अंग्रेजी विरोधी थोड़ी ना, लेकिन अंग्रेजी के गुलाम तो मत बनो ना, अंग्रेजी सीख करके अंग्रेजों पर राज करना सीखो, तब तो अंग्रेजी सीखना है। तो मैंने प्राकृत और अब आपकी कृपा से मैं जहां भी जाता हूं सब मराठी में बोलते हैं, मराठी में संचालन करते हैं, और मुझे मराठी उतनी ही मीठी लगती है जितनी मुझे हिंदी और संस्कृत लगती है, क्योंकि सरल भाषा बोलने का मेरा अभ्यास भी नहीं बना मुझे बोल लेती संदेशा। मैंने कहा तो मुझे यहाँ पूरा रहने का आश्वासन दे दो, क्या पता सीख भी लूँ, और सीख भी लूँगा, पढ़ना तो जानता हूँ समझता भी हूँ, लेकिन अपनी हमारी जो वर्तमान केंद्र की सरकार है जो नई न्यू एजुकेशन पॉलिसी आ रही है उसमें रामटेक येथील शीतलवाडी परिसरात घरातील काही कामांचं रिपेअरिंग करत असताना बीम कोसळून डोक्याला लागल्याने एका विवाहित तरुणाचा मृत्यू झाला। मरण पावलेल्या तरुणाचं नाव प्रज्वलित प्रवीण अंधारमुले असे असून तो 41 वर्षांचा होता। प्रज्वलित याने रामटेक शीतलवाडी इथे एक घर विकत घेतले होते। नुकत्याच घेतलेल्या या घराचं काही काम रिपेअरिंग करायचं असल्यामुळे प्रज्वलित सकाळीच तिथे गेला होता। या ठिकाणी काही मजूर पण उपस्थित होते। प्रज्वलित उभा असलेल्या ठिकाणचा एक बीम अचानक कोसळून प्रज्वलितच्या डोक्यावर मार लागला। तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी प्रज्वलितला तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचाराकरिता नेले, मात्र येथील डॉक्टरांनी त्याला सरकारी दवाखान्यात घेऊन जाण्यास सांगितले। मात्र सरकारी दवाखान्यात पोहोचेपर्यंत प्रज्वलितची प्राणज्योत मावळली होती। येथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। प्रज्वलितच्या मागे आई वडील, पत्नी, एक मुलगा व मुलगी असून अतिशय मनमिळाऊ, मृदुभाषिक, शांत व संयमी स्वभावाचा म्हणून त्याची ख्याती होती। प्रज्वलितच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। मौदा तालुक्यातील अवैध वाळू तस्करीचा पर्दाफाश करण्यासाठी आमदार टेकचंद सावरकर यांनी रात्रभर जागून केला पर्दाफाश। तहसीलदार आणि पोलिसांकडून वाळू तस्करांवर कारवाई होत नसल्याने सावरकर यांनी स्वतः कारवाई केली। गेल्या अनेक दिवसांपासून मौदा तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध वाळू माफियांकडून वाळूची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे। यासाठी आमदार टेकचंद सावरकर यांच्याकडे अनेक तक्रारी आल्या होत्या। या तक्रारींच्या आधारे आमदार सावरकर यांनी यासंदर्भात तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना माहिती देऊन तक्रारही केली, मात्र दोन्ही अधिकाऱ्यांकडून वाळू तस्करांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। म्हणून आमदार टेकचंद सावरकर यांनी 23 नोव्हेंबर रोजी स्वतः रात्रभर जागून अनेक ठिकाणी कारवाई केली। मौदा तालुक्यातील चिकना घाट येथे सावरकर स्वतः उपस्थित होते। यावेळी अवैध वाळूचे 3,000 ट्रक सापडले। त्यानंतर त्यांनी तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांना बोलावले, मात्र कोणतेही उत्तर न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली। त्याचवेळी त्यांनी नायब तहसीलदार श्री काळे यांना बोलावून अवैध वाळू तत्काळ जप्त करण्याचे आदेश दिले। मित्रांनो, आज 23 तारखेची सकाळ म्हणजे पहाट 6 वाजलेले आणि 6 वाजता या महाराष्ट्राच्या सरकारचे धिंडोळे काढणारी परिस्थिती या मौद्या तालुक्यातले तहसीलदार विराणी यांनी आणलेली आहे। मित्रांनो, आंधळा दडतो आणि कुत्रा पीठ खातो याच्यात उलट आहे। कुत्रा पीठ खातो आणि आंधळे होऊन तहसीलदार या राज्याची संपत्ती लुटतायत। अजब तुझी सरकार उद्धवा, अजब तुझी सरकार। या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आज भ्रष्टाचार 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 सुरू आहे। मी आज रात्रभर फिरत आहो, दारूची लय लूट,
शासनाच्या कोणत्याही नियमानुसार अवैध दारू विक्री सुरू आहे. तहसीलदार ठाणेदाराला सांगितलं ते ऐकत नाही. आमदार रात्रभर फिरतो दारू पकडून देतो. आज मी चिकना घाटावर आलेलो आहे, मौदा घाटावर. येथील कम से कम 3000 ट्रक अवैधरित्या उत्खनन केलेलं आहे. आणि तुम्ही पहा इकडे हे रेतीचे ढिगारे, पहा रेतीचे ढिगारे. असे 5 ठिकाणी रेतीचे मोठ्या प्रमाणामध्ये ढिगारे आहेत. आणि निश्चितपणानं या ठिकाणी मी मागणी करतो की जो कोणी तहसीलदार, जो कोणी RI, जो कोणी या ठिकाणी पटवाडी असत त्याला तत्काळ उद्याच्या उद्या जिल्हाधिकाऱ्यानं सस्पेंड केलं पाहिजे. दुसरी मागणी, ज्यांनी कोण हा ज्याच्या अधिकारात हा शेत आहे या ठेकेदाराच्या, त्याच्यावर पटीनं शासनाच्या नियमाप्रमाणे तत्काळ कारवाई करून त्याच्याकडून वसुली केली पाहिजे. हा जो माल या ठिकाणी दिसते याचा छुपा नाही तर जाहीर लिलाव करून शासनाच्या खात्यात हा निधी उपलब्ध झाला पाहिजे. जेणेकरून माझ्या जिल्ह्याची जो खनिज विकास प्रतिष्ठान आहे त्या प्रतिष्ठानामध्ये याचा निधी जमा होईल आणि येणाऱ्या काळामध्ये माझ्या या मौदा तालुक्यात, या नागपूर जिल्ह्यात या खनिज विकास निधीच्या माध्यमातून विकासाचे कामं आपल्याला करता येईल. आणि म्हणून आज माझ्याकडे 2-2 DYSP, ठाणेदार, नायब तहसीलदार या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना या ठिकाणी विनंती करेल, वजा आदेश देईल की अशा प्रकारचे अवैध धंदे करणाऱ्यावर तत्काळ FIR करा, त्याला आत्मदे टाका. त्याच्यात जे काही त्याच्यावर कारवाई होत असत, जे काही पैसे निघत असत ते तत्काळ त्याच्याकडून वसूल करा. ही मागणी माझी आज रात्रभर हे अवैध धंद्याच्या मागे मी त्या ठिकाणी फिरतो आहे. अवैध धंद्यामुळे या ठिकाणी गुन्हेगारीची प्रवृत्ती वाढलेली आहे. गुन्हेगार 4 चाकाच्या गाडीनं फिरतायत, 50-50 गुन्हेगाराच्या गाड्या या तालुक्यात फिरतायत. आणि अशा परिस्थितीमध्ये जर पोलीसवाले सामान्य नागरिकाचे रक्षण करत नसतील, तहसीलदार, SDO हे जर आपल्या संपत्तीची जतन करत नसतील तर अशा लोकांची 1 सेकंद 1 मिनिट आम्हाला यायची गरज नाहीये. इमानदार अधिकारी या ठिकाणी आले पाहिजे, हे आपली मागणी आहे. गेल्या 29 दिवसांपासून वर्धेतील रामनगर येथील ST डेपो समोर कर्मचारी विलनीकरणाच्या मागणीला घेऊन धरणे आंदोलन करत संपावर आहेत. तसेच राज्य शासनाने ST कर्मचाऱ्यांच्या पगार वाढ देण्याची घोषणा केली त्यावर शासनाला आम्ही मागतोय काय आणि शासन आम्हाला सुचवतोय काय असे ST कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र शासनाने आम्हाला आम्ही सगळे मरणासाठी कामगार कोण म्हणते येणार नाही. ST आमच्या घामाची, ST आमच्या घामाची, हर जो जुलम के टक्कर मे हर जो ST संपला अनेक सामाजिक व राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला असून जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही आणि ड्युटी जॉईन करणार नसल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. राज्य शासनाने ST कर्मचाऱ्यांच्या पगारवाढ देण्याची घोषणा केली असून ही पगारवाढ आम्हाला मान्य नाही, आम्हाला राज्य शासनात विलिनीकरण हवे अशा प्रतिक्रिया संपकरी कर्मचाऱ्यांनी दिल्या. मी सर्वप्रथम माझ्या प्रवासी बांधवांची माफी मागतो, कारण की आम्हाला रस्त्यावर यांना व ही स्टेप घ्यायला सरकारने मजबूर केलेलं आहे. आम्ही भरपूर वर्षापासून विलिनीकरणाच्या मागणीसाठी खूप सारे प्रयत्न केलेले आहेत, पण सरकारने आम्हाला काही याबद्दल पॉझिटिव्ह काहीच दिलेलं नव्हतं. त्यामुळे आम्हाला संप किंवा हा मार्ग घेण्याचा आम्हाला निर्धार करावा लागला. दुसरी गोष्ट, आम्ही या 29 दिवसापासून संपामध्ये आहोत, त्यामध्ये आम्हाला भरपूर सारे लोकांनी सपोर्ट केलेला आहे. दुसरी गोष्ट, कर्मचाऱ्याच्या मागण्या विलीनीकरणाची होती, सरकारने त्यामध्ये आम्हाला एक गाजर म्हणून आम्हाला थोडकी भरघोस म्हणून सांगतात, पण आम्हाला माहीत आहे की ही खूप मोठी वाढ आहे, कारण की आमचे ऑलरेडी 2 करार
पेंडिंग आहे आणि आम्हाला इतकं मिळालंच असतं की किंबहुना याच्यापेक्षा जास्त मिळालं असतं, पण त्यांनी भरपूर काही कमी प्रमाणात आम्हाला दिलं आहे व आम्हाला ही वाढ मान्य नाही, त्यामुळे आम्ही संप असंच कंटिन्यू सुरू ठेवू असं पूर्ण आमचे 250 डेपो जे आहे महाराष्ट्रातले त्यासोबत आम्ही चर्चा करून ठरवलेलं आहे आणि आमचे जे लीडर आहे गुजर आणि आमचे वकील सदार्थ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा संप आम्ही असंच कंटिन्यू करत आहोत. प्रतिक्रिया व्यक्त करताना एसटी कर्मचाऱ्यांनी गैरसोय सहन करणाऱ्या प्रवाशांची माफीही मागितली, मात्र राज्य शासनामुळे ही संपाची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले. आमची मागणी होती ठाम विलीनीकरणाची, मधातच पिल्लू काढून त्यांनी वेतनवाढीचा प्रस्ताव दिला. साहेब, आमचं फक्त एकच म्हणणं आहे की आपण लोक सुशिक्षित आणि समजदार आहात, राज्यकर्ते आहात, यामध्ये आमची मागणी काय, तुम्ही काढलेला तोडगा काय, यावर काहीतरी तुम्ही स्वतःचं कंट्रोलेशन ठेवायला पाहिजे होतं. जसं तुम्ही म्हणता की आर्यन खानच्या मुलांनी ड्रग्स सेवन केलं होतं, तुम्ही बोलत असताना ड्रग्स सेवन केलं होतं काय? माझं एकच म्हणणं आहे की आमची मागणी काय, तुम्ही सुचवताय काय, कुठेतरी असमतोल पाठून नाही राहिला का तुम्हाला? आज कर्मचारी बसलेले आहेत आपल्या न्याय मागण्यासाठी. हा न्याय आम्हाला नैसर्गिक न्याय तत्वानुसार मिळाला पाहिजे हे आपल्याला सुद्धा कळायला पाहिजे. आमचं एकच म्हणणं आहे, आमची एकच मागणी आहे, आम्हाला पगारवाढ नको, काहीच नको, आम्हाला फक्त राज्य शासनामध्ये विलीनीकरण हवं आहे. ते विलीनीकरणासाठी आज माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब त्यांना विनंती करतो, एक दिवसाचं त्यांनी सुद्धा दिवाळी अधिवेशन बोलवावं, मुंबईतच बोलवावं. त्यांची प्रकृती ठीक नाही, त्यांची प्रकृती लवकर ठीक हो, यासाठी आम्ही सर्व कष्टकरी कामगार आमच्या वतीने ईश्वराजवळ प्रार्थना करतो, एक दिवसाचं त्यांनीसुद्धा अधिवेशन बोलवावं. त्या अधिवेशनामध्ये MRTO PWD ॲक्टमधून त्यांनी एसटी महामंडळाला वगळून एसटी महामंडळाच्या शासनात विलीनीकरण करावं, एवढीच मागणी मी त्यांच्यासमोर मागतो आणि यानंतर विश्राम करतो. वाहतूक विभागाकडून शहरात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. ज्यांनी चालान भरले नाही त्यांना 11 डिसेंबर ही चालान भरण्याची शेवटची तारीख देण्यात आली आहे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त सारंग आव्हाड यांनी दिली. मनमानीपणे वाहने चालवणारे अनेक लोक शहरात असून अशा लोकांवर वाहतूक विभागाकडून कारवाई केली जाते, मात्र त्यापैकी बहुतांश चालन भरत नाही, त्यामुळे अशा लोकांवर कारवाई करावी यासाठी वाहतूक विभागाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ज्यांनी चालनची रक्कम भरली नाही त्यांना 11 डिसेंबरपर्यंत ही चालन भरण्याची अंतिम तारीख देण्यात आली आहे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त सारंग आव्हाड यांनी सांगितले. या दरम्यान त्यांनी सांगितले की जर कोणाला वाहतूक कर्मचारी मिळाला तर ते त्याच्याकडे ही रक्कम जमा करू शकतात किंवा ही रक्कम ऑनलाईन देखील जमा करू शकता येईल. या दरम्यान त्यांनी जनतेला लवकरात लवकर चालन भरण्याचे आवाहनही केले. आपण ज्यांचे अनपेड चालन्स आहेत, ज्यांनी चालन भरलेले नाही आहे, अशा लोकांसाठी सप्टेंबर महिन्यामध्ये लोक अदालत घेतली होती आणि न्यायालयात खटले पाठवले होते, त्यावेळेस जवळजवळ 32 लाख रुपये जमा झाले होते. यावेळेस पुन्हा आम्ही 11 डिसेंबरला पुन्हा लोक अदालत घेणार आहोत आणि त्याच्यापूर्वी 1 तारीख ते 5 तारखेपर्यंत आपण कुठल्याही ट्रॅफिकच्या ऑफिसमध्ये कुठल्याही कर्मचाऱ्याकडे आमच्या DCP ट्रॅफिक ऑफिसमध्ये येऊन आपले पेंडिंग चालन भरू शकता. खूप जास्त पेंडिंग चालन आपल्याकडे असतील आणि आपण ते भरले नाही तर आपली गाडीसुद्धा हे होऊ शकते, जप्त होऊ शकते, यासाठी आम्ही आपणा सर्वांना हे आवाहन करत आहोत. नागपूर शहरामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये चालान पेंडिंग राहिलेले आहेत, सर्वच शहरांमध्ये आहेत, आणि जर आपण आपल्याकडे पेंडिंग चालान आहेत की नाही हे कळायचं असेल आपल्या गाडीवरती तर आपण शहरामध्ये जिथे कुठेही ट्रॅफिकचं कुठलाही कर्मचारी उभा असेल त्यांच्याकडे E-device असतं, त्यांच्याकडे जाऊन आपण गाडी नंबर सांगून आपल्यावर पेंडिंग चालान आहेत का नाही याची खात्री करू शकता. ट्रॅफिक ऑफिसमध्ये जाऊ शकता किंवा ऑनलाईनसुद्धा जाऊन आपण महाट्रॅफिक ॲपवरती जाऊन आपले चालान पेंडिंग आहे का नाही ते भरू शकता. आपली गाडी ट्रान्सफर करायची आहे किंवा आपल्या गाडीचं दुसरं कुठलं काही काम करायचं असेल अशा वेळी मग आपल्याला अडचणी निर्माण होणार नाहीत. माझी नागपूरकरांना विनंती आहे की त्यांनी जे अनपेड चालन आहे ते जास्तीत जास्त भरावे आणि आपल्याला पुढे होणाऱ्या त्रासापासून स्वतः मुक्ती घ्यावी. तर आज VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.